कोणत्याही शहरासाठी पाणी पुरवठा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असून सध्यास्थितीत मुख्य जलवाहिनी ही चांगली अवस्थेत ठेवणे गरजेचे आहे. गरज पडली तर नवीन फिडर लाईन टाकण्यास हरकत नसावी असे निर्देश औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज हर्सुल येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी दरम्यान केले आहे. आज प्रशासक अभिजित चौधरी यांनी हर्सुल जल शुद्धीकरण केंद्र आणि हर्सुल तलावाची पाहणी केली आहे. यावेळी दक्षता कक्ष प्रमुख एम बी काजी, कार्यकारी अभियंता डी के पंडित, उप अभियंता के एम फालक, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर चौधरी यांनी शुद्धीकरण प्रक्रियेची समक्ष पाहणी केली आहे आणि सखोल माहिती घेतली आहे. त्यांनी हर्सुल ते दिल्ली गेट पाण्याच्या टाक्यापर्यंत बसवण्यात आलेले फ्लो मीटर बाबत विचारणा केली आहे. तसेच जायकवाडी ते नक्षत्रवाडी दोन्ही मुख्य जलवाहिनी वरचे फ्लो मीटर कॅलिब्रेशनची चाचणी करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत देखील माहिती घेतली आहे. त्यांनी हर्सुल तलाव येथे विहिरीची देखील पाहणी केली.